चंद्रपुरात कृषी विभागाच्या फ्लॅश कार्ड प्रकल्पामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यंदा आपल्या शेतात उत्तम कीड व्यवस्थापन करता आलं आहे. यापूर्वी शेतकरी आपल्या पूर्वानुभवानं कुठली कीड किंवा पिकांवर कोणता रोग झाला आहे याबाबतची माहिती कृषी विभागाला द्यायचे. यामधली बहुतांश माहिती तोंडी असायची. प्रत्यक्ष शेतकऱ्याला आपल्या शेतात आलेली कीड, तिची अवस्था, तिचा जीवनक्रम, नुकसान आणि तिचा नायनाट करण्याची पद्धत याबाबत सचित्र माहिती नव्हती. पण धान, सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर या प्रमुख पिकांवरील किडींवर आधारित फ्लॅश कार्डच्या निर्मितीमुळे वेगवेगळ्या पिकांवरील किडींच्या प्रादुर्भावाची माहिती शेतकऱ्यांना आता बांधावरच मिळत आहे. कृषी विभागानं जारी केलेल्या फ्लॅश कार्डमध्ये वेगवेगळ्या किडी, त्यांचा फैलाव आणि उपाययोजना यांची माहिती दिली गेली आहे. यामधली माहिती आवश्यक त्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती उपलब्ध केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना पिकांवरील कीड नियंत्रण करणं सोपं झालं आहे. तूर, हरभरा या पिकाचे फ्लॅश कार्ड उपलब्ध झाले आहेत. हे फ्लॅश कार्ड उपलब्ध झाल्यामुळे आपण शेतकऱ्यांना हे दाखवू शकतो की कीड कोणत्या प्रकारची आहे. आपण जे अगोदर तुम्ही सांगायचो ते आपण फोटो दाखवल्यामुळे शेतकऱ्यांना पटकन लक्षात येतं की किडीची ओळख लक्षात येते, किडीचं जीवनचक्र लक्षात येतं, कीड आपलं कसं नियंत्रण करायचं, किडीचं कंट्रोल कसं करायचं हे लक्षात येतं. आणि त्याच्यामुळं वेळेवर किडीचं कंट्रोल होतं, कमी औषधामध्ये कंट्रोल होते आणि याच्यामुळं आमचे किडी रोगासंदर्भातले बारकावे ऐकीन आम्हालाही समजले. त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना थोड्या चार गोष्टी ऐकीन जास्त समजून सांगू शकतो आणि शेतकऱ्यांना फ्लॅश कार्ड दाखवल्यामुळे ती गोष्ट पटकन लक्षात येऊन जाते. योग्य वेळी किडीबद्दल माहिती मिळाल्यामुळे योग्य ती औषध फवारणी शेतकऱ्यांनी केली असून किडीच्या प्रसारामुळे शेतकऱ्यांवर येणारा आर्थिक बोजासुद्धा टळला आहे. प्रत्येक गावातील कृषी सेवकाकडे प्रमुख पिकांवरील रोगांच्या फ्लॅश कार्डचं वाटप करून शेतकऱ्यांमध्ये नेमक्या कीड कीटकांची माहिती करून दिली जात आहे. खूप सारे फायदे झालेले आहेत. फायदे असे आहे की आपल्याला कोणतं कीड झाडावर आलं, कोणती अळी झाडावर आली आणि कोणत्या प्रकारची अळी आहे हे सर्व माहिती या फ्लॅश कार्डमुळे होते. त्याच्यामुळे आपल्याला कोणतं कीड आहे झाडावर आणि त्या कीडापासून आपलं काय नुकसान होते आणि त्याला कोणती औषधी मारली पाहिजे त्याच्यामुळे आपलं पीक वाचेल, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त पीक खराब होणार नाही आणि आपल्याला त्याचा फायदा होणार.